नाशिक शहरात साधारण 10,000 नागरिकांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याची बातमी समोर येते. शहरातील सातपूर कॉलनी परिसरालगत असलेल्या लोहाटी नगर, श्रद्धेय नगर, संदीप नगर या भागातील 10,000 नागरिकांचा पाणी पुरवठा रविवारी विस्कळीत झाला. अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने महिला वर्गात नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. सातपूर विभागातील शिवाजीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून निम्म्या नाशिक शहराला पाणी पुरवठा केला जात असतानाही सातपूरकरांना मात्र नेहमी कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागतो अशी माहिती समोर येते. कधी पपया नर्सरी, अमृत गार्डन अशा परिसरातील जलवाहिनी फुटते, तर कधी जलवाहिनी दुरुस्तीच्या नावाने नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे असा आरोप येथील नागरिकांचा आहे. सातपूर परिसरात नोकरदार कामगार वर्गांची संख्या अधिक आहे. सकाळी कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे महिलांची धावपळ होते, त्यामुळे महापालिकेत हा प्रश्न प्राधान्याने चर्चेला जावा आणि पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी केली. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.